नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर एक पिंपरी चिंचवडबद्दल एक न्यू अपडेट आहे। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18 जे काही प्रशासन विभाग भरतीचे जे काही हॉल तिकीट आहे ते आलेले आहेत। तर ते हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करू शकता त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर हॉल तिकीट घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता। तर ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर आता आपण पाहणार आहे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे। तर सर्वप्रथम याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे मिळून जाईल। तर त्या लिंकवरती क्लिक करून जे आहे त्याचे जे काही हॉल तिकीटचे जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती तुम्ही याल। तर तुम्ही एका मिनटामध्ये जे आहे तुमचं जे काय हॉल तिकीट आहे डाउनलोड करू शकता। तर इथं तुम्ही बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 इथं तुम्हाला दाखवत असेल। त्यानंतर प्रशासन विभाग भरती प्रक्रिया तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे ते तुम्हाला इथं सर्वप्रथम टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर इथं कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तर इथं तुम्हाला तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला मधामध्ये जे आहे डॅश किंवा फुलस्टॉप कॉमा काहीच द्यायचं नाही आहे। तर कंटिन्यू तुम्हाला तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्हाला टाकायची आहे। तर तुमचा सर्वप्रथम रोल नंबर डेट ऑफ बर्थ त्यानंतर कॅप्चा तुम्हाला टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर माझे जो फ्रेंड आहे त्याची डिटेल्स मी इथे जे आहे फिल करतो। त्यानंतर ज्या सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर डिटेल्स व्यवस्थितपणे तुमचा जो काही रोल नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। तरच तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ती इथं डाउनलोड होईल। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं इंटर करायची आहे। डेट ऑफ बर्थ इंटर केल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा दिसत असेल तर कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर इथं टाकल्यानंतर खाली लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इनकरेक्ट तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही जिथून कॅप्चा जो आहे पुन्हा टाकायचा आहे। कॅप्चा जो आहे कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित चेक करून टाकायचा आहे। तर कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही लॉग इन पेज आहे ते ओपन होईल। तर तुम्ही बघू शकता ओपन झालेलं आहे। तर इथं आल्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे। तर सर्वप्रथम आपले जे इथं तुम्ही ऑलवरती बघू शकता ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ॲडमिट कार्डवरती जे क्लिक करायचं आहे। तर ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही फॉर्मॅट आहे ते ओपन होणार आहे। त्यानंतर तुम्ही इथं ॲडमिट कार्ड बघू शकता इथं ॲडमिट कार्ड आलेलं आहे। तर सिम्पली तुम्हाला ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे। ॲडमिट कार्डवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर एक PDF जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड होईल। तर इथून तुम्ही घरबसल्या तुमच्या अशा प्रकारे तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता। तरी तो थोडा टाईमसुद्धा लागू शकतो। तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते जास्त MB असल्यामुळे इथं थोडा टाईमसुद्धा लागू शकतो। तर तुम्ही बघू शकता आपलं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचं जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।